हेलो, मी प्रशांत सिंह टाकळे, बदलापूर पूर्व उपासना केंद्र। मी माझा एक छोटासा अनुभव शेअर करतो। 2020 कोरोनाचं संकट होतं, त्यामध्ये पूर्ण जगावरती संकट होतं आणि सगळीकडे भीतीचं वातावरण होतं। माझ्या बाबतीतही तसेच झाले। 2020 माझे बाबा म्हणजे जसं दर 4 दिवसाला 8 दिवसाला ते बाहेरगावी जायचे, कधी सांगून किंवा आम्ही आम्हाला देवदर्शनाला वगैरे जायचे आणि परत यायचे। परंतु लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बाबा गेले, बाहेर गेले आणि जवळजवळ 15 दिवस ते आलेच नाहीये। मग नंतर आम्ही नंतर चौकशी करायला लागलो की कुठे गेले असतील, कुठे गेले असतील, काळजी वाटायला लागली। मग पाहुण्यांकडे चौकशी केली, पाहुण्यांकडे सांगितल्याच्याने पण की नाही, इकडे कुठे अजून आले नाहीयेत, अशी चौकशी केली। मग नंतर आम्ही मार्च महिना होता तो, मार्च 25 मार्चच्या नंतर जस्ट लॉकडाऊन लागलेला होता तेव्हा, आणि ट्रान्सपोर्ट वगैरे सगळं बंद होतं। आणि त्यानंतर वाट पाहून पाहून महिना झाला, नंतर 15 दिवस नंतर महिना झाला तरी त्यांचं काही कुठे आहे का नाही काही आता पत्ता काही लागत नव्हता। त्यानंतर मग शेवटी मग असंच आपले श्रद्धावान होते, बापू भक्त होते, त्यांच्याशी मी अशी चर्चा केली की असं बोलता बोलता की असे बाबा अजून आले नाही बाहेर आहे। मग त्यांनी मग थोडं मला सल्ला दिला की आपले गावकर शिंदे दादा आहेत, त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनला जाऊन जे काही प्रोसिजर असेल ते मिसिंग केस आपण नोंद करूया असं सांगितलं। मग तिथं आम्ही गेलो, मिसिंग केससाठी आम्ही नोंद करत होतो। पण तिथे पण मला थोडेसे अनुभव म्हणजे तिथले सगळे जे सिनियर पोलीस ज्युनियर पोलीस आहेत त्यांनी कोऑपरेट केले, सगळं व्यवस्थित केलं। त्यांनी मला सांगितलं की काय करायचं काय नाही ते, आणि त्यांनी मिसिंग केस नोंद करून घेतली। त्यानंतर मग त्यामध्ये एक सिनियर इन्स्पेक्टर होते, त्यांच्या ड्युटीप्रमाणे त्यांनी मला विचारलं की कशावर बाबा मिसिंग झाले, तुम्हीच काहीतरी त्यांचं बरं वाईट केलं असणार असं, जसं म्हणजे ते त्यांच्या पद्धतीने त्यांचे शंका असेल त्यावर ते बोलत होते। मी त्यांना मग सांगितलं माझे बाबा असे तर गेलेले आहेत घरातून, आता माझ्याकडे काही प्रूफ नाही, मला काही बोलता येत नाही, पण तुम्हाला जे काही समजायचं समजा असं मी बोललो। पण नंतर तो त्यांचा पार्ट कामाचा पार्ट म्हणून त्यांनी तसं बोलून घेतलं, पण बाकीच्या पोलिसांनी वगैरे सिनियर पोलीस सगळ्यांनी कोऑपरेट केले। आणि त्याच्यामध्ये गावकरी दादांची ओळख वगैरे होते, त्याच्यानंतर सेकंड इयरला माझे अनुभव असा आले। आणि मग त्यांनी मग नंतर बाकीच्या जे पोलीस आहेत त्यांनी मला पूर्ण कोऑपरेट केलं। त्यावेळेस ट्रान्सपोर्टला बस नव्हती, ट्रेन नव्हती, काहीही गाडीचं किंवा वाहन चालू नव्हते। आणि मग ज्या दिवशी मी नोंद केली मिसिंग केसची, त्याच्या दुसऱ्या दिवशी बापूच्या कृपेने मला एक फोन आला, ते सिंधीकर म्हणून व्यक्ती होते अक्कलकोटचे, त्यांनी सांगितले तुमचे बाबा माझ्यासोबत आहेत, तुम्ही मला व्हिडिओ कॉल करा। मग मी त्यांना व्हिडिओ कॉल केला आणि बाबांशी बोललो, तेव्हा आमचा पूर्ण जीव भांड्यात पडला सगळ्यांचा। आणि मग नंतर त्यांनी सांगितले तुम्ही जसं जमेल तसं या आणि त्यांना घेऊन जा। मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो, कारण ट्रेन चालू नव्हते, काही नव्हते, वाहनं जाऊ देत नव्हते, त्यावेळेस ई पास होता, तर ई पास काढल्याशिवाय बाहेर जाता येत नव्हतं। मग त्यांनी मला पोलीस चौकीमध्ये त्यांनी ठाणे कलेक्टर ऑफिसमध्ये वगैरे सगळं संपर्क करून त्यांनी मला ई पास काढून दिला। आणि त्यांनी मला त्यांचा नंबर दिला, पर्सनल नंबर सगळ्यांचे, की तुम्हाला काही अडचण आली तर मला फोन करा, कुठे अडवलं तर मला फोन करा, पण तुम्ही चांगल्या कामासाठी जाताय म्हणून तुम्हाला आम्ही बिलकुल त्रास देणार नाही, तुम्ही जा बिंदा। मग नंतर मी माझी 2 व्हीलर घेऊन मी नातेवाईकाकडे गेलो पुण्याला, आणि पुण्यावर मग त्यांची 4 व्हीलर घेऊन मग अक्कलकोटला गेलो। बाबांना भेटलो, बाबांची चौकशी केली चांगली व्यवस्थित, आणि मग तिथून आलो इथे बदलापूरला। आणि बदलापूरला आल्यानंतर अवघे 12 दिवस असं व्यवस्थित चालले होते, काही प्रॉब्लेम नव्हता। परंतु अचानक बापूंची इच्छा किंवा जसं झालं, मग बापून बाबा 10-12 दिवसानंतर अचानक बाबांच्या छातीमध्ये दुखायला लागलं, आणि मग बाबांचं त्यावेळेस बापू आज्ञा झाली तर 22 जुलै 2020। त्यावेळेस पण अजून लॉकडाऊन पूर्णपणे शिथिल झालेला नव्हता, त्याच्यामुळे रिस्ट्रिक्शन खूपच होते आणि नातेवाईक वगैरे कोणीही येऊ शकत नाही। पण अशा वेळेस मला बापू भक्त श्रद्धावान बापू परिवारातून श्रद्धावानांची खूप मदत झाली। प्रसाद सिंह दत्ता सिंह आले होते स्वतः मला मदत करायला, माझे मुलाचा मित्र आणि असे फक्त मोजून 7 जण आम्ही होतो।
जास्त कोणी नव्हते. सात जणांपैकी मग बाबांना तसंच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. मग ते डेथ सर्टिफिकेट वगैरे सगळं काढून घेतले. तिथे पण मला एक आपले बापू भक्त विरा भेटला. त्या विराने पण मला तिथून मदत केली, म्हणजे ते सर्टिफिकेट वगैरे सगळं बनवण्यासाठी. आणि तिथून मग नंतर प्रसाद सिंह दत्ता सिंह माझा मुलगा आणि मी आणि अजून माझे एक मित्र होते दोघे जण, असे सात जणांनी मिळून आम्ही तिथे जाऊन बाबांचे अंत्यविधी वगैरे सगळे केले. त्यावेळेस अशा प्रकारे बाबा आले माझ्या घरी आले, नाही तर काहीही होऊ शकलं असतं. तिकडे अक्कलकोटला काय झालं असेल तर मला काही कळालं नसतं. आणि मग आम्ही पण विचारामध्ये पडलो असतो. पण शेवटी बापूंनी बाबांना घरी आणलं. घरी परिवारामध्ये 10-12 दिवस चांगलं व्यवस्थित आनंदाने राहिले. आणि बाबांचा जीव घरी आल्यानंतर सगळ्याच्या सगळ्या परिवारासोबत हे झालं, ते चांगलं झालं. म्हणजे बाहेर जे काही अनर्थ घडणार होतं ते बापूंच्या कृपेने टळून गेलं. आणि बापूंची कृपा अशीच आमच्या जवळ होती. आणि बापू हे संकटातच नाहीये तर प्रत्येक वेळेस आपल्या मदत करतात. आणि बापूंचे खरंच खूप 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 अंबज्ञ बापू गया. आणि माझ्या बापू भक्त परिवारांना पण खूप 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 अंबज्ञ अंबज्ञ नाच.